मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. भोकरदन सिल्लोड रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून 5-6 फुटाचे खड्डे पडलेले असून यातून येजा करणाऱ्या वाहनाचे अपघात होऊन अनेक वाहनधारक अपघातग्रस्त होत होते. त्याची शिवसेना व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने दखल घेऊन सोमवार रोजी महात्मा फुले चौक परिसरातील खड्ड्यात बेश्रमचे झाडे लावून आंदोलन करण्यात आले व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून रस्त्याच्या दुरावस्थेची माहिती दिली व खड्डे तात्काळ न बुजल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजण्याचे काम सुरू करण्यात आले. काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित, अल्पसंख्याक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष शेख नजीर, युवा सेना उपजिल्हाध्यक्ष सुरेश तळेकर, विठ्ठल पवार, शेख रईस, सुरेश कचके, राजू शेळके, अमोल गायकवाड, श्याम राजपूत, स्वप्नील शर्मा, गणेश जाधव, रमेश रोजेकर, दत्ता बोरसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.